शरद पवार द्वारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष पद से सेवानिवृत्ति की घोषणा के बाद कार्यकर्ताओं ने ठाणे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय के बाहर विरोध प्रदर्शन किया। अगर शरद पवार इस्तीफा वापस नहीं लेते हैं तो हम आमरण अनशन करेंगे, अगर शरद पवार नहीं होंगे तो हमारी पार्टी का क्या होगा, इस तरह की भूमिका कार्यकर्ताओं द्वारा प्रस्तुत की गई थी। कार्यकर्ताओं की भावना का विचार करके मैं छोटा सा कार्यकर्ता हूं, मैं पवार साहब को एक ही विनती करूंगा कि सब सर्वसामान्य कार्यकर्ताओं के लिए अपन अपना राजीनामा वापस लेना मांगता है, क्योंकि राष्ट्रवादी के प्रमुख वो है, उनके सिवा राष्ट्रवादी चल नहीं सकती है। जब तक पवार साहब राजीनामा पीछे नहीं लेंगे तब तक हम लोग सब कार्यकर्ते यहाँ डटे रहेंगे। आज जो पवार साहेबांचा निर्णय होता है आम्हा कार्यकर्त्यांसाठी अतिशय दुःखद निर्णय आहे। पवार साहेबांनी ही निर्णय घेतला नाही पाहिजे होता। पवार साहेबांनी ते 2-4 दिवसापूर्वी जे भाषणात सांगितलं होतं मी भाकरी पलटणार आहे, पण पवार साहेबांनी आज बघावं तर तव्यास पलटले केले, हे आम्हाला अजिबात मान्य नाही। आज देशातलं राजकारण करणारे पवार साहेब जर आम्हाला असे अनाथ टाकून गेले तर आम्हाला हे अजिबात मान्य होणार नाही। आम्ही याच्यासाठी सर्व पवार साहेबांना आम्ही सर्व कार्यकर्ते विनंती करणार आहे की पवार साहेब आपला निर्णय माघार घ्या आणि आम्हाला पुन्हा एकदा तुमच्याच नेतृत्वाखाली कामं करायची आहेत। आम्ही तुमच्या नेतृत्वाखालीच कामं करणार आहे। ह्या पवार साहेबांच्या जे निषेध पवार साहेबांचा जे राजीनामा आहे ह्याच्यावरती आम्ही पूर्ण निषेध करतो। आम्ही सगळे एकत्र आज ह्याच्यासाठी आज इथे ठाम म्हणून बसले। पवार साहेबांनी जर निर्णय मागे घेतला नाही तर आमरण उपोषण करणार आहे। घेतील असं कदापि वाटलं नाही। या वेळेला पवार साहेबांची खूप गरज आहे पक्षाला, कारण पवार साहेबांच्यावरती विश्वास ठेवून लोक कार्यकर्ते कामं करतात। जर पवार साहेबच नसतील तर ह्या पक्षामध्ये काय राहील। आणि पवार साहेबांनी महिलांसाठी जो घेतलेला निर्णय आहे 1992 आणि 93 वेळेला महिला आरक्षण जे पवार साहेबांनी दिलं, त्यामुळे आज सर्व महिला ह्या पक्षामध्ये दिसत आहेत। आणि आम्हाला महिलांना पुढे आणणारा माणूस जर नसेल तर यापुढे मला असं वाटतं की महिला पक्षामध्ये कामच करणार नाहीत। पवार साहेब आहेत, पवार साहेबांचं नेतृत्व आहे आणि काही झालं तरी पवार साहेब महिलेच्या बाजूने उभे राहणार एवढी ठाम आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। आणि म्हणून पवार साहेब आमच्यासाठी पाहिजेत। पवार साहेबांनी भले बाहेर पडू नये पण राजीनामा न देता घरामध्ये बसून त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी। पवार साहेबांच्या वयाप्रमाणे त्यांनी घेतलेला निर्णय जर योग्य असं त्यांना वाटत असेल तर आम्ही सर्व महिला भगिनी त्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही निर्णय बदला, तुम्ही घरामध्ये थांबा, तुमचे जे बाकीचे मंत्री आणि सर्व आमदार आहेत ते तुमच्या बरोबरीने तुम्ही सांगाल तसं काम करायला तयार आहेत। आज आमचे आव्हाड साहेब पवारसाहेबांना वडिलांसारखे मानतायत, रडतायत तिथे, तर असे सगळे आमचे जयंत पाटील साहेब रडतायत। अशा वेळेला आम्ही कोणाकडे बघायचं आणि त्यांनी कोणाकडे बघायचं, म्हणून आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पवारसाहेबांनी राजीनामा देता कामा नये, कुठलीही जबाबदारी दुसऱ्यावरती न देता स्वतःजवळ ठेवून त्यांनी इतरांना कामाला लावावं। जिल्हा जिल्ह्यांमध्ये सर्व कार्यकर्ते त्यांच्या आदेशाप्रमाणे आमचं सर्व काम करतायत, त्यामुळे माझी नम्र विनंती राहील की साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका, तुम्ही आहात तिथे थांबा आणि तुम्ही पक्ष यापुढे कसा आणखी वाढीस लागेल ते बघा। आत्ता जर का पवार साहेब गेले तर मी हमखास सांगू शकते की या परिस्थितीमध्ये कोण कुठे जाईल। पवार साहेबांच्या प्रेमामुळे सगळे लोक इथं थांबलेले आहेत। जर का पवार साहेब नसतील तर लोकांची अजून मला काही खात्री वाटत नाही, त्यामुळे पवार साहेबांनी थांबायलाच पाहिजे अशी मी विनंती करते। मुंबई से BCN न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।